नमस्कार। आज आपण इयत्ता 8वी विषय संस्कृत संयुक्त या मंडला 8.4 किम किम हा भाग बघणार आहोत। किम या शब्दाचा अर्थ आहे काय आणि याच्यापुढे कंसामध्ये मी शब्द लिहिलेत द्वितीय विभक्ती, याचाच अर्थ किम हे प्रश्नार्थक सर्वनाम द्वितीय विभक्तीसाठी वापरलं जातं। आता पुस्तकामध्ये तुम्हाला एक चित्र दिलेलं आहे की ज्या चित्राच्या आधारे खाली 6 वाक्य दिलेली आहेत, ज्यातली फक्त आता मी 3 निवडलेली आहेत। पहिल्या वाक्यामध्ये पुल्लिंगाचा विचार, दुसऱ्या वाक्यामध्ये स्त्रीलिंगाचा विचार आणि तिसऱ्या वाक्यामध्ये स्त्रीलिंग इकारांत स्त्रीलिंगाचा विचार या ठिकाणी आपल्याला केलेला दिसून येईल। आपण वाक्य वाचूया। पहिलं वाक्य आहे बघा, चित्रम दृष्ट्वा प्रश्नान पठत, चित्र बघून प्रश्न वाचा। बालकः किं पठति, बालक काय वाचतो। पुस्तक हा शब्द आपल्याला दिलेला आहे, हे उत्तर जर आणायचं असेल तर किम ऐवजी बालकः पुस्तकं पठति जो शब्द असेल पुल्लिंगामधला किंवा नपुसकलिंगामधला, तर आपल्याला फक्त काय करायचं आहे, द्वितीय विभक्ती करत असताना दिलेल्या शब्दावरती केवळ अनुस्वार द्यायचा आहे, कधी ज्यावेळी किम हे प्रश्नार्थक सर्वनाम असेल त्यावेळी। दुसरं वाक्य आपण वाचूया, शुनकः किं खादति। शुनकचा अर्थ तुम्हाला माहिती आहे, खादतीचा अर्थ माहिती आहे। शुनकः म्हणजे कुत्रा, खादति म्हणजे खातो। कुत्रा काय खातो, रोटिका हा स्त्रीलिंगी शब्द आहे। रोटिका म्हणजे पोळी किंवा ज्याला आपण चपाती म्हणतो। याचं उत्तर कसं येणार, स्त्रीलिंगामध्ये सुद्धा नियम बदलत नाही, जो शब्द असेल त्याच्यावरती केवळ आपल्याला अनुस्वार द्यायचा आहे, म्हणजेच याचं उत्तर काय होईल, शुनकः रोटिकां खादति, शुनकः रोटिकां खादति असं वाक्य होईल। तिसरं वाक्य आपण बघूया, महिला किं नयति। महिला आणि किं हे शब्द आता तुमच्या परिचयाचे आहेत। नयति म्हणजे नेते, महिला काय नेते। इथे आपल्याला शब्द दिलाय द्रोणी, जो तुमच्या परिचयाचा आहे, द्रोणी म्हणजे बादली। आता याचं ही द्वितीय विभक्ती, या शब्दाची द्वितीय विभक्ती करत असताना नियम सारखाच शब्दावरती अनुस्वार द्यायचा, महिला द्रोणीं नयति, महिला बादलीला नेते। मराठी जर आपण याच शब्दशः भाषांतर करायला गेलं तर काय होईल, महिला बादलीला नेते, पण मराठी भाषेचा डौल सांभाळण्यासाठी महिला बादली नेते असं आपण करायचं आहे। आता उरलेली वाक्य मी फक्त यांचं वाचन करतो बघा। वृद्धः किं धरति, शब्द आहे छत्र, काय उत्तर येईल, वृद्धः छत्रं धरति। किंवा वाक्य आहे बालिका किं क्षिपति, क्षिपति म्हणजे टाकणे आणि कंसामध्ये शब्द आहे कंदुक। नियमाप्रमाणे काय करायचं, शेवटच्या अक्षरावरती अनुस्वार कंदुकच, कंदुकम, बालिका कंदुकम क्षिपति। किंवा पुढचा प्रश्न आहे वृद्धा किं पश्यति, वृद्धा काय पाहते, उत्तर आहे बालिका। काय करायचं आहे, शेवटच्या शब्दावरती अनुस्वार द्यायचा आहे, म्हणजे उत्तर काय होईल, वृद्धा बालिकां पश्यति। अशा पद्धतीने आपल्याला चित्राचा जो भाग आहे तो आपल्याला स्पष्ट करता येतो। यानंतर आपण भाषाभ्यासाकडे वळूया। तर आता आपण वळूया भाषाभ्यास प्रश्न पहिला। प्रश्न पहिला आहे किम शब्दस्य स्थाने उत्तरं योजयत वाक्यं पुनः वदत। म्हणजे ही जी वाक्य आहेत या शब्दांमधल्या किम या शब्दाच्या जागी या कंसातल्या शब्दाचं योग्य रूप वापरून ही वाक्य परत आपल्याला लिहायची आहे। पहिल्या वाक्याकडे आपण जाऊया, मर्कटः किं खादति, माकड काय खात। आता किं या प्रश्नार्थी शब्दाचा नियम मगाशी सांगितल्याप्रमाणे जो उत्तराचा शब्द असेल त्याच्यावरती आपल्याला काय करायचं आहे, तर फक्त अनुस्वार द्यायचा आहे, म्हणजे आपलं उत्तर काय होईल,
कदली फलम, कदली फल या शब्दाचा अर्थ माहिती आहे? कदली हा चित्रपद कोशात तुम्हाला गेला आहे शब्द, कदली म्हणजे केळ, मरकटः कदली फलम खादति। दुसरा प्रश्न, गजः किं क्षिपति, हत्ती काय फेकतो। जन शब्द आहे किमच्या नियमाप्रमाणे शेवटच्या अक्षरावरती अनुस्वार, म्हणजे आपलं उत्तर येईल जलम, गजः जलम क्षिपति। तिसरा, शुकः किं खादति, शुकः या शब्दाचा अर्थ माहिती आहे तुम्हाला, शुकः म्हणजे पोपट, पोपट काय खातो। मरीचिका, मरीचिका म्हणजे मिरची, किमच्या नियमाप्रमाणे शेवटच्या शब्दावरती अनुस्वार, मरीचिकां खादति। चौथ वाक्य, बालकः किं स्वीकरोति, मुलगा काय स्वीकारतो, काय घेतो। लड्डूक, लड्डूक म्हणजे लाडू, याचं उत्तर काय येईल, लड्डूकम। छात्रा किं वदति, छात्रा स्त्रीलिंगी विद्यार्थिनी काय म्हणते, श्लोक म्हणते। किमच्या जागेवरती श्लोक शब्द ठेवायचा असल्यामुळे क वरती अनुस्वार देऊन श्लोकम वदति। आणि शेवटचं, पुरुषः किं पश्यति, पुरुष काय बघतो, मनुष्य काय बघतो, नदी बघतो। किमच्या जागेवरती येण्यासाठी शेवटच्या शब्दावरती आपल्याला अनुस्वार द्यावा लागेल, पुरुषः नदीं पश्यति। अशा पद्धतीने आपल्याला सहाही प्रश्नांची उत्तरं मिळतात। आता वहीमध्ये लिहत असताना किम शब्द काढून टाकायचा, उत्तराचा शब्द लिहायचा, वाक्य परत लिहायचं आणि प्रश्नचिन्ह जे आहे ते काढून टाकायचं आणि त्याच्याऐवजी पूर्ण विराम द्यायचा, म्हणजे आपलं प्रश्नाचं उत्तर तयार होईल, मरकटः कदली फलम खादते। आता आपण प्रश्न दोन कडे वळूया। आता आपल्याला द्यायचं आहे 8.4.2, बालकः कुत्र गच्छति या प्रश्नाकडे, बालक कुठे जातो। आता आपण द्वितीय विभक्ती बघतोय, द्वितीय विभक्तीतला पहिला नियम बघितला की ज्यावेळी प्रश्नार्थक शब्द असतो किम त्यावेळी द्वितीय विभक्ती वापरायची, आणि अजून कधी द्वितीय विभक्ती वापरायची तर हा एक शब्द लक्षात ठेवायचा। ज्यावेळी क्रियापद गच्छती किंवा गच्छ धातूचं रूप असतं, गच्छ हे क्रियापद असतं, त्यावेळी आपल्याला द्वितीय वापरावी लागते। आता ह्याच्यामध्ये थोडा मराठीमध्ये गोंधळ होतो, बालक कुठे जातो, बालक विद्यालयात जातो असं म्हटल्यानंतर बरीच मुलं सप्तमी विभक्ती वापरतात, पण सप्तमी विभक्ती वापरली जात नाही। आपल्याला लक्षात काय ठेवायचंय, गच्छती असताना कंपल्सरी आपल्याला द्वितीय विभक्तीच वापरायची आहे। त्या नियमाप्रमाणे खाली तुम्हाला एक चक्राकार आकृतीमध्ये काही शब्द दिलेले आहेत ज्यांची तीन वाक्य मी उत्तरं तयार केलेली आहेत। जसं की बघा, बालकः मधलं वाक्य म्हणला शब्द घेतला, आणि वरचा विद्यालयः त्याचं उत्तर काय केलं बघा, विद्यालयम, शेवटच्या शब्दावरती अनुस्वार दिला आणि विसर्ग काढून टाकले, गच्छति। दुसरा शब्द एक घेतलेला आहे वाटिका, वाटिका म्हणजे बाग, बालकः वाटिकां गच्छति, कावरती अनुस्वार दिला। पुढे बालकः पंचवटीं गच्छति, पंचवटी हे एका शहराचं नाव आहे, पंचवटीं गच्छति। आता उरलेली ही जी चार शब्द जे आहेत यांचे आपण वाक्य करून बघूया। पहिला शब्द आहे बघा नदी, आपल्या नियमाप्रमाणे काय होणार, नदी, नदीचं ज्यावेळी आपण द्वितीय विभक्ती करत असणार त्यावेळी नदीवरती अनुस्वार दिला की आपलं नदी मस्त होय। हा शब्द थोडा वेगळा आहे, याचं जर प्रोनाउन्सिएशन तुम्ही केलं तर ते उद्यानम, म्हणजे ऑलरेडी याची द्वितीय विभक्ती केलेली आहेच, पण हा शब्द
या गच्छतीच्या याच्यामध्ये थोडा वेगळा होईल, तो कसा होईल, तर तो असा आपल्याला लिहावा लागेल, हा म काढून टाकावा लागेल. याचं कारण काय आहे, तर हा लिहिण्याचा नियम असा आहे की याच्या पुढचं अक्षर कायम बघायचं. उद्यानं लिहिल्यानंतर पुढचं अक्षर आहे गच्छ. मग ज्यावेळी इथे स्वर असतो अ आ ई ई उ ए ऐ पैकी, त्यावेळीच फक्त मचा पाय म्हणलेला येतो, अन्यथा इतर वेळी तो अशा पद्धतीने लिहिला जातो. सेम पद्धतीने इथे गृहम आहे, आपण काय करणार, मग काढून टाकणार आणि भवती अनुस्वर देणार. बालक गृहम गच्छती आणि वित्तकोश शब्दामध्ये अर्थ दडलेला आहे. वित्त म्हणजे पैसा आणि कोश म्हणजे साठा, जिथे पैशाचा साठा केला जातो म्हणजे बँक. बालक वित्तकोशम गच्छती. म्हणजे दोन नियम आज आपण बघितले. पहिला नियम होता किम हा प्रश्नार्थी शब्द असताना द्वितीय विभक्ती वापरतात, आणि गम गच्छ धातूचं ज्यावेळी रूप असतं त्यावेळी द्वितीय विभक्ती वापरतात. याच्यावरती जो प्रश्न आहे तो आता आपण बघूया. आता आपल्याला पुढचा प्रश्न बघायचा आहे, वाक्याने कुरुत. मग असा जो दुसरा नियम बघितलेला आता तो पुन्हा एकदा मी सांगतो. ज्यावेळी गच्छती क्रियापद असतं त्यावेळी ज्या ठिकाणी जायचं असतं त्याची आपल्याला द्वितीया करावी लागते. पहिलं वाक्य बघा, राम हा करता आहे, राम सरयू नदी गच्छती. आता यामध्ये कंसातला जो शब्द आहे तो द्वितीय विभक्तीमध्ये न्यावा लागेल, अर्थातच नेण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, जो शब्द आहे तो द्वितीय विभक्तीमध्ये न्यावा लागेल. त्याच्यासाठी काय आहे, राम सरयू नदीम गच्छती. वाक्य पूर्ण लिहत असताना कंस काढून टाकायचे. दुसरा शब्द आहे बघा, विठ्ठल हा चंद्रभागा गच्छती. गच्छती आल्यानंतर लगेचच जे कर्म असेल ते द्वितीय विभक्तीमध्ये जाईल. चंद्रभागाम गच्छती. छात्र हा विद्यालय गच्छती. गच्छती आला, विद्यालय जो शब्द आहे तो द्वितीय विभक्तीमध्ये जाईल, विद्यालयम गच्छती. चौथा आहे माता पाकगृह. पाकगृह म्हणजे स्वयंपाकघर. माता पाकगृह गच्छती. गच्छती आल्यामुळे पाकगृहम गच्छती. आणि शेवटचं वृद्धा देवालय गच्छती. वृद्धा अर्थात स्त्रीलिंगी शब्द म्हातारी, देवालयम गच्छती. अशा पद्धतीने आपली ही पाच वाक्य तयार होतील, ज्याचं लेखन आपल्याला वहीमध्ये करायचं आहे. इथे आपला 8.4 किम किम हा भाग पूर्ण झालेला आहे. धन्यवाद.